तोरस्करवाडी इथल्या धबधब्यात बुडालेल्या गारगोटीतील तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात तब्बल तीन दिवसांनी आज यश यशालय जीवरक्षक दिनकर कांबळे आणि नाना सावंत यांनी पाण्यातून त्याचा मृतदेह बाहेर काढला बुदरगड तालुक्यातील गारगोटी इथला बावीस वर्षांचा तरुण प्रणव भिकाजी कलगुटकी रविवारी वर्षा पर्यटनासाठी आपल्या मित्रांसह तोरस्करवाडी धबधब्यावर गेला होता पाण्याच्या प्रवाहाबरोबर तो वाहून गेला होता रविवारी राधानगरी पोलिसांकडून शोध मोहीम घेण्यात आली उशीर झाल्यानं शोध मोहीम थांबवण्यात आली होती दुसऱ्या दिवशी सोमवारी शोधमोहीम हाती घेण्यात आली पण तरुण सापडला नाही आज कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकातील दिनकर कांबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचावन्न फूट खोल पाण्यात बांबूच्या बेटात अडकलेला प्रणवचा मृतदेह बाहेर काढला प्रणवच्या वडिलांनी गवंडी काम करत दोन मुलींना उच्च शिक्षित केलं मुलींच्या जन्मानंतर बारा वर्षांनी प्रणव जन्माला आला होता हालाकीची परिस्थिती असतानाही प्रणवला बारावी सायन्स झाल्यानंतर इंजिनिअरिंग पदवीच्या शिक्षणासाठी घातलं होतं हसदमुख आणि मनमिळाव स्वभाव असणारा प्रणव मित्रांसोबत धोकादायक असणाऱ्या तोरस्करवाडी धबधब्यावर गेला आणि जीवाला मुकला या दुर्दैवी घटनेमुळे प्रणवच्या आईवडिलांना मोठा धक्का बसलाय